प्रभारी मुख्याध्यापक विजय नकाशे यांच्या आत्महत्येस पंचायत राज समितीच्या चार आमदार सदस्यांसह इतर नऊ जण जबाबदार असल्याची तक्रार नकाशे यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे केली आहे. पंचायत राजमध्ये सदस्यांच्या जाचक त्रासाला कंटाळून नकाशे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. या नऊ जणांपैकी शिक्षण अधिकारी पंडित पडांगळे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे उर्वरित आठ लोकांविरोधात पोलीस कधी कारवाई करणार हाच खरा प्रश्न आहे. विजय नकाशे यांना निलंबित करण्याची धमकी दिल्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप शिक्षण संघटनांनी केलाय. नकाशे यांनी जिल्हा परिषद शाळेत 7 नोव्हेंबर रोजी गळफास लावून आत्महत्या केलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.